लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली असून यामध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला यावेळी एनडीआरएफच्या पथकाने तबल अडोतीस तास शोधकार्य केले त्यानंतर दोघांचा मृतदेह सापडला लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे ओढे नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याप्रमाणे शेतकरीही पुराच्या वेळात अडकले होते या पुराच्या वेळात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले यातूनही परिस्थिती आटोक्यात येत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी दोन दिवस एनडीआरएफ च्या वायुसेनेच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले यात पुरात अडकलेल्या असंख्य नागरिकांना बाहेर काढण्यात वायुसेनेला यश आले मात्र दरम्यान दोन शेतकरी पुरात वाहून गेले होते त्यांचे शोध कार्य वायुसेनेकडून करण्यात येत आहे तब्बल तासांनंतर अहमदपूर तालुक्यातील एक आणि चिरूर अनंत शेतकरी मृता अवस्थेत तीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास सापडले त्यामुळे लातूर जिल्ह्यातील एनडीआरएफ च्या वायुसेनेचे कार्य तुर्तास प्रशासनाने थांबवले आहे परंतु हे वायुसेनेचे पथक अद्यापही लातूर जिल्ह्यात ठाण मांडून आहे अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची प्रमुख साकेब उस्मानी यांनी दिली आहे माहिती पालकमंत्री अमित देशमुख हे निलंगा तालुक्यातील गौर मसलगा जवळगा शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ या भागातील पिकांच्या नुकसानाची पाहणी करत आहेत त्यानंतर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा पुढील मदत कार्यासाठी प्रशासनाला निर्देश देणार आहेत बावन पाठक एआ न्यूज लातूर